शेगाव येथे 13 एप्रिल रोजी रात्री घडलेल्या घटनेसंबंध आजीवकाचा राजकारणासाठी उपयोग होत असून हा प्रकार निषेधार्ह आहे. कुणीही तरुणांच्या जीवनाशी खेळू नये असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील यांनी शनिवारी सायंकाळी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सर्वच राजकीय पक्षांना दिला. मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद युवकांवरील दाखल झालेल्या गुन्ह्यांना घेऊन आंदोलने आणि निवेदने देत आहे. यावर उद्देशून पाटील यांनी हा इशारा दिला. शेगाव येथे MTDC परिसरात रामनवमी यात्रेनिमित्त आकाशी पाळणा आणि इतर मनोरंजनात्मक असलेले आनंद मेळाव्याच्या ठिकाणी 13 एप्रिलच्या वाजी दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या घटनेमध्ये पोलिसांनी फिर्याद दाखल करून शेगाव शहरातील 9 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि इतर स्वरूपाच्या कर्मांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले तर सदर युवकाच्या तक्रारीवरून 7 ते 8 जणांविरुद्ध मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे अन्यायकारक असल्याचे संगीत शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी धरणे आंदोलन करीत गुन्हे मागे घेण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. यामध्ये उडी घेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षही मागे राहिला नाही. या पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनीही निवेदन देऊन पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन दिले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन सर्वच पक्षांचा समाचार घेत युवकांचा राजकारणासाठी वापर होत असल्याचे सांगत या सर्वांचा निषेधही व्यक्त करण्यात आला. याशिवाय आपण पालकमंत्र्यांच्या माध्यमाने राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे या घटनेची DIG स्तरावर निपक्ष चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासनाकडनं जे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत, फिर्यादी पोलीस आहेत या केसमध्ये, काही त्या मुलांचं म्हणणं आहे की आम्ही निरपराध आहोत, आम्हाला उचलून आणलं गेलेलं आहे. पोलीस म्हणतात की तिथं 2-3 मुलं होते, त्यांच्याकडनंच आम्ही बाकीचे नावं घेतलेले आहेत. तर या स्तराव यासाठी या पोलीस प्रशासनाच्या भरोशावर न राहता माननीय पालकमंत्री महोदयच्या माध्यमातून आम्ही गृहमंत्र्यांना भेटणार आहोत आणि उच्चस्तरीय याची किमान DIG लेवलची चौकशी या प्रकरणाची झाली पाहिजे. तरच दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि त्या निरपराध जर कोणी असेल तर त्याला त्रास होणार नाही ही आमची भूमिका आहे. युगांच्या माध्यमाने राजकारण होतं असं सांगितलं, दुर्दैवानं म्हणावं लागेल. आपल्या पक्षाचे ध्येयधोरणं जर आपल्याला सांगायचे आहेत तर आपण निश्चित सांगितले पाहिजेत, परंतु भावनांशी खेळून जर कोणी आपल्या राजकीय पुढी शेकत असेल तर तो त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. तसं होता कामा नये. तुमच्या आपल्या राजकारणाचे आमच्या पुढे शेकल्या जातील, परंतु ते पोरांचे करिअर बर्बाद होतील. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या नोकरीचा प्रश्न असेल, तर इतिहासामध्ये प्रॉपर शेगावमध्ये किमान 150-200 पोरं ज्यांनी जुन्या 15-20 वर्षापूर्वी अशाच काही प्रकरणामध्ये जे गोवल्या गेले असतील त्यांचे आज काय हाल आहेत तुम्ही त्यांच्या घरी जाऊन पाहलं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक पडेल. MC न्यूज करिता आनंद जवंजाड, शेगाव.